रायगड जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात महाड तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे रस्ते खचले, दरड कोसळणे, याचप्रमाणे अनेक पुलांचे कठडे वाहून जाणे किंवा पूल वाहून जाणे असे अनेक प्रकार तालुक्यात घडले आहे. त्यातच महाडवरून पुणे पंढरपूर वरंधा घाटात रस्ता वाहून गेल्याचे प्रकार घडले आहे. या सर्वच गोष्टीचा सरकार आणि प्रशासनाच्या मार्फत दखल घेतली गेली असून केंद्राची पाहणी समिती आणि रायगड जिल्हाधिकारी डॉक्टर सूर्यवंशी यांच्या पाहणी पथकाने वरंधा घाट, शेवंतेगाव आणि दादली पुलाची पाहणी केली. 1994 मध्ये याच घाटातील परमाची गावात दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. त्यावेळी प्रशासनाच्या मार्फत या गावांना घोषित करून देखील अजूनही कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. म्हणून पारमाची गावचे रहिवासी त्याचप्रमाणे महाड पंचायत समिती माजी सभापती सपना मालुसरे यांनी केंद्रीय पाहणी पथकाला निवेदन सादर करून पुनर्वसनाची मागणी केली आहे. आज वरंधा घाटाची पाहणी करण्यासाठी केंद्रातून काही पथक आणि रायगड जिल्हा अधिकारी सूर्यवंशी साहेब यांनी पाहणी केले. या संदर्भात आपण आपल्या गावची कोणते एक निवेदन सादर केलं, ते कोणत्या स्वरूपाचं आहे? आज या घाटाची पाहणी करण्याकरता केंद्रीय पथक आणि रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय सूर्यवंशी साहेब यांनी या घाटाची पाहणी करण्यासाठी येणार होते. त्यांची कल्पना आम्हाला ग्रामस्थांना आल्यानंतर आम्ही आज या आदर्शगाव गुरुग्राम पंचायत पारमाची याच्या सर्व नागरिक, मग पारमाची, पारमाची बौद्धवाडी, वाडी आणि माजेरी इथल्या नागरिकांनी जे 28 जून 1994 रोजी ह्या पारमाची गावावरती रायगड जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम जी दरड कोसळली ती पारमाची गावावरती दरड कोसळली, त्यामध्ये 13 लोकांचा बळी गेला, कित्येक जनावरं त्यामध्ये गाडली गेली आणि काही घरांची घरं बाधित झाली. त्यावेळेस ह्या पारमाची, पारमाची वाडी, पारमाची बौद्धवाडी आणि माजेरी या गावांच्या वरच्या साईडला मोठमोठे तडे गेलेले होते आणि तडे गेले असताना त्याचवेळेस शासनाने ठरवलं होतं की या गावांचं तत्काळ पुनर्वसन करायचं आणि त्या धर्तीवरती पारमाची आणि पारमाची बौद्धवाडीसाठी जागेचं हस्तांतरण करून जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी 3 गुंठेप्रमाणे प्रति लाभार्थी अशा पद्धतीनं प्लॉटचं वाटप झालं. परंतु त्या ठिकाणी ज्या काही पायाभूत सुविधा द्यायला हव्या होत्या त्या पायाभूत सुविधा तिथं न दिल्यामुळे आज अद्यापपर्यंत ते पुनर्वसन रखडलेलं आहे. इथलं स्थानिक जे प्रशासन आहे, मग प्रांत अधिकारी असो, तहसीलदार असो किंवा त्यांच्या अन्नीखाली जे काही अधिकारी असतील, ते फक्त मे महिन्याच्या शेवट किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नोटीस देण्याव्यतिरिक्त इथं काही करत नाहीत. आणि आज आमचं हे ग्रामस्थ पूर्णपणे भीतीच्या छायेखाली, मरणाच्या छायेखाली गेली 25 वर्ष इथं जीवन कंटत आहेत. परवा जी 4 आणि 5 ऑगस्ट रोजी जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये या माझेरीपासून ते पारमाच्या टोकापर्यंत गावाच्या वरच्या साईडला पूर्णपणे दरडी आणि रस्ता खचलेला आहे. आणि त्याचप्रमाणे पारमाचीकडे शिवतरगडकडे जाणारा जो रस्ता आहे तो जवळजवळ 1.5 किलोमीटर तो रस्ता खचलेला आहे. हे सर्व गोष्टी एकदम गंभीर गोष्ट आहे आणि ही गोष्ट आम्हाला शासनाच्या निदर्शनात आणून द्यायची होती की काही ठिकाणी पुनर्वसनाला लोक तयार होत नाहीत, पण आज रोजी आमच्या ह्या पंचक्रोशीमधील लोक पुनर्वसनाला तयार आहेत, परंतु शासनच चार दखल करत आहे. मग या ठिकाणी जर काय जर जीवितहानी जर झाली तर त्याला सर्वस्व शासन जबाबदार असेल. आणि आमची एक प्रामुख्याने काही मोठी मागणी नाही की आम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेतनं पक्की घरं बांधून मिळाली, रामाय आवास योजनेतनं पक्की घरं बांधून मिळाली किंवा अन्य स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून घरं बांधून मिळाली तरीसुद्धा आमच्या नागरिकांचं म्हणणं काही नाही आहे. फक्त आम्हाला असणाऱ्या पायाभूत सुविधा आणि ह्या सगळ्या गोष्टी शासनाने त्वरित त्याचा मार्ग काढावा म्हणून आज आम्ही हा महाड पंचायत समितीच्या माजी सभापती आणि ह्या मतदारसंघाच्या विद्यमान पंचायत समिती सदस्य ह्याच गावच्या रहिवासी यांच्या नेतृत्वाखाली, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सर्व कमिटी, त्याचप्रमाणे आमची पुनर्वसन समिती यांच्या माध्यमातून आज आम्ही कलेक्टर साहेबांना इथं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला निश्चितपणे आश्वासन दिलेलं आहे, आश्वस्त केलेलं आहे की तुमच्या यामध्ये आपण चांगल्या पद्धतीचा तोडगा काढू, लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मीटिंग घेऊ असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. गेल्या 20-25 दिवसापूर्वी 4 ऑगस्टमध्ये जो अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे आमच्या वरणघाटाचे फार नुकसान झाले. अति पाऊस पडल्यामुळं आणि ते केंद्रीय पथक आज ते नुकसान बघायसाठी तेव्हा त्या झालेल्या घाटाच्या दुरुस्त आलेले आहेत, त्याबरोबर माननीय कलेक्टर साहेबसुद्धा आलेले आहेत. हा वरण पंढरपूर महाड पंढरपूर रस्ता गेली 70 वर्ष हा रस्ता चालू आहे. त्या रस्त्याचा सर्वात सुरक्षित आणि अतिजवळचा पंढरपूरला जायला, पुण्याला जायला, महाडवरून जायला, महाड तालुक्यातून सर्व लोकांना जायला सर्वात जवळचा रस्ता सुरक्षित रस्ता होता. हा गेल्या 20 दिवसापूर्वी पडलेल्या अतिपावसामुळे हा रस्ता खचलेला आहे. त्याचबरोबर ह्या रस्त्याच्या शेजारून जी जिओची केबल गेली होती त्यामुळे सुद्धा ते खनन झाल्यामुळं तो रस्ता खणला गेलेला आहे. तरी आज मितीला आपल्याकडे कलेक्टर साहेब, केंद्रीय पूरग्रस्त पाहणी पथक आलं होतं, त्यांनी हा रस्ता बघितला, त्यांनी ताबडतोब या रस्त्याची पाहणी करून ज्याप्रमाणे खंबाटी घाट किंवा आमचं तामणी घाट याचं जसं ह्या घाटाच्या वर असणाऱ्या दगडी संपूर्ण काढून, ज्या धोकादायक दगडी आहेत त्या संपूर्ण दगडी काढून हा रस्ता पुनर्जीवित करावा आणि ह्या रस्त्याचं बांधकाम चांगल्या पद्धतीने घ्यावं जेणेकरून पुन्हा भविष्यात असं धोका होणार नाही. कारण ह्या रस्त्यामुळं आमच्या वरणघाटात येणाऱ्या शेतकरी तसेच भाजीपाला हा जवळ वरच्या घाटातून येत असल्याकारणाने हा जवळचा मार्ग आहे. आमच्या MRDCतून जाणाऱ्या लोकांची जवळच आहे आणि या लोकांची फार कुचंबणं झाली ह्या रस्त्यामुळं.
ज्याला आमचा ह्या महाड तालुक्याचा संबंध जास्त करून पुण्याला संबंध असतो, चाकरमणी लोकांना गणपतीच्या दृष्टीने येण्याच्या दृष्टीने इतकं अडचण झालेले. आता ह्या आम्हाला जर महाबळेश्वर मार्गे किंवा तामाणी मार्गे यायचं असलं जवळजवळ 80 किलोमीटर जास्त फेर पडतो आणि जवळजवळ 10 ते 15 लिटर डिझेल जास्त खर्च होतो. तरी शासनाला आमची विनंती आहे, या केंद्रीय पथकाला विनंती आहे की ताबडतोब ज्याप्रमाणे चांगल्या घाटाचं जसं लोणावळा किंवा तामाणी घाटाचं जसं जसं पुनर्वसन केलेलं आहे तसं या घाटाचं अवलोकन करून आम्हाला कायमस्वरूपी मार्ग तयार करावा ही शासनाला आमची ग्रामस्थांची कळकळीची विनंती. प्रतिनिधी सुरेश शिंदेसह ब्युरो रिपोर्ट मराठा टाइम्स महाड.